आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार मॅडम, आम्हीच तुम्हाला कॉल केला होता बघा आता. अच्छा, पत्ता शोधायला अडचण नाही ना आली? अहो अडचण कसली, लागोलाग आलो बघा. अहो नाही, बोलता बोलता तुमचा फोन बंद झाला ना, मला वाटलं फोनवर जो माणूस माझ्याशी बोलत होता तोच आहे की काय म्हणून मी बघत होते. कोण हो? अहो इथे एक माणूस बोलत होता. बरे ते जाऊ दे, तुम्ही चला, मॅडम वाट बघताय. चला चला. डाउट होता तुम्हाला? अहो डाउट सोडा, काहीतरी आयडिया काढा. हे काम करूयात, उर्वशी आणि मी बाहेर जाऊन लक्ष ठेवतो. शिल्पा तू त्या नंबरवर फोन करत राहा, त्या फोनची वाट बघत राहा, आणि जसा त्या फोनवर फोन आला का नाही लगेच पुष्पजींच्या फोनवर मला फोन कर. दोन्ही फोन चालू ठेवा. हो. आज काही झालं तरी त्याला रंगे हात पकडतोच. अरे वा, काय की मेंदू, मला वाटलं नुसतं केस इंचरायपुरतच डोस काय. उर्वशी लय बोलू नकोस, भिंडोक चल. चला. नको दोस्त बोलायचं असतं नुसतं. आलो सर. टुक 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 टुक, तो तिलाच फोन करत असणार आहे. ओय मला भी तसंच वाटते. तू एक काम कर, तू इथंच दुर्गाकडे लक्ष दे, मी जातो तिरपांगड्याच्या माग. नमस्कार. काय झालं रे बारके, याला काय म्हैस चावली काय? नुसता हंबरतोय तो. मी तुला ज्यूस देतो. भावा नको, मला नको, आधीच माझ्या अगत ना असं सगळा ज्यूस बाहेर आलाय. काय झालं रे बारक्या? काय झालं काय झालं सांगतो ना. तुम्ही शाळेत जाता ना, तू मस्त नाही सांगतो. आपण शाळेत गेल्यावर ते वर्तुळ कसं काढतो कंपस मध्ये ठेवून, त्याच्या भोवती पेन्सिल अशी फिरते का नाही, गर 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 गर, तसं अख्खं जग माझ्या भोवती फिरायला लागलंय, गर 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 गर. समजा जग तुझ्या भोवती फिरतय. बारक्या तू मोठा झालास, मस्करी करू नको भावा, तू मस्करी करू नको. बारक्या आमचा एक फोटो काढ. ए आ
घराचा फोटो उठो बसा एक धमकेदार रील बनू ना वही वही चला होय होय मामा त्याचा परत फोन आलाय अंकलला कॉल कर हां हॅलो तुला पण आताच काही नडले फोन करायला काय झाले बोल अहो अगं भये बोल लवकर काय झाले ते अहो शिल्पाला फोन आलाय शिल्पाला म्हणाव फोन उचल आणि ह्यो फोन पण चालू ठेव आता घावलास गड्या हॅलो तुम्ही पुन्हा पुन्हा का त्रास देत आहात कोण आहात तुम्ही तुला माहिती आहे का फोन करतो आहे ते आणि मी कोण आहे ते मला नाही माहिती तुम्ही कोण आहात आणि मला माहित करूनही घ्यायचं नाहीये खूप मोठी चूक केलीयस तू चूक त्या यशवंतवर खूप विश्वास आहे ना तुझा त्याला सारं सांगितलंस पण सख्या बापाला मात्र परक केलंस म्हणजे म्हंटल ना तुझ्या खूप जवळ आहे मी अगदी तुझा श्वास सुद्धा ऐकू शकतो मी कुठे आहात तुम्ही त्याच्याशी तुला काय घेणं देणं अहो ऐका तरी मला काही ऐकायची मनस्थिती नाहीये आता लहानपणी चुकलीस तर हाणायचो ना तुला